चार जिल्ह्यांची वरदायिनी असलेले उजनी हे फेब्रुवारी मध्येच मायनस जाणार आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यांना यंदा आता पाणी पुरवठ्याची टंचाई सामोरी जावी लागणार आहे। उजनी धरण यंदा फेब्रुवारी अखेरीस उघडा जाईल, त्यानंतर सोलापूर शहरास तीन वेळा भीमा नदीतून पाणी सोडावे लागेल। एमआयडीसीची ह बॅक वॉटरच्या पाणी पुरवठा योजना बाष्पीभवन यामुळे यंदा धरण उणे 59 ते 70% खाली जाईल अशी स्थिती आहे। ज्यावेळी उजनी उणे 55% होईल तेव्हा पाईपलाईन मधून पाणी जात नाही, त्यावेळी पाणी पुरवठ्याचे दिवस पुन्हा वाढतील। चिंतेची बाब म्हणजे धरण उणे 70% झाल्यानंतर नदीतून पाणी सोडता येत नाही, यंदा तशी स्थिती निर्माण होईल एवढा सध्या पाणीसाठा उजनीमध्ये आहे। सोलापुरातून पुणे नगर आणि तीन जिल्ह्यांसह 100 हून अधिक ग्रामपंचायती, 5-6 नगर परिषदा, कर्जत, जामखेड, धाराशिव, इंदापूर, बारामती या शहरांना उजनीचा आधार आहे। पण यंदा कमी पाऊस झाल्यानं सध्या उजनीमध्ये 57% उपयुक्त पाणी साठा आहे। 1 नोव्हेंबर पासून शेतीला पहिले तर जानेवारी अखेर दुसरं आवर्तन सोडलं जाणार आहे, त्यानंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडलं जाईल, त्यामुळे फेब्रुवारी अखेर धरण उणं जाईल अशी वस्तुस्थिती आहे।